एक दिवसाच्या नवजात बाळाला मंदिरामागील नाल्यात फेकलं. रडण्याचा आवाज ऐकताच गावकऱ्यांनी केलं रुग्णालयात दाखल. ग्रामीण रुग्णालयातील SNCU वार्डात बाळ धोक्याबाहेर. धारणी तालुक्यातील मोगरदा गावातील घटना. धारणी तालुक्यातील मोगरदा गावात माता मंदिर आहे. 30 जुलैला पहाटे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही गावकऱ्यांना मंदिराच्या मागे असलेल्या एका नाल्यात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी शोध घेतला असता नुकतेच जन्मलेले एक गोंडस बाळ नालीमध्ये पडलेले दिसले. त्या बाळाच्या पोटाची नाळसुद्धा कापण्यात आलेली नव्हती. गावकऱ्यांनी तातडीने बाळाला जवळ घेऊन इतर गावकऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी 102 वर कॉल करून गावात रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेचे चालक श्याम बर्डे हे डॉक्टर सचिन राठोड, ANM स्वाती राठोड यांच्यासह गावात दाखल झाले आणि त्यांनी तातडीने बाळाला रुग्णवाहिकेने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर अश्विन पवार यांनी तातडीने बाळाला SNCU वार्डात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले. बाळ हे 24 तासाआधी जन्मले असल्याची डॉक्टरांच्या तपासणीत समोर आले. बाळाला तातडीने उपचार मिळाल्याने सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून तो सुदृढ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर दुसरीकडे मोगरदा गावाचे पोलीस पाटील यांनी याबाबत तातडीनं धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांना माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार अशोक जाधव यांनी हेड कॉन्स्टेबल गणेश धुळे यांच्यासोबत तातडीने मोगरदा गाव गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि बाळाला कुणी जन्म दिला आणि त्याला का फेकण्यात आलं याबाबत तपास सुरू केला. आजपर्यंत मुलगी जन्माला आली म्हणून तिला जन्मताच वाऱ्यावर सोडण्याच्या अनेक घटना घडल्या, पण मुलगा झाला असताना देखील कुण्या निर्दय मातेने त्याला मंदिरामागे फेकलं याचा कसून शोध ठाणेदार अशोक जाधव घेत आहेत. किंबहुना अनैतिक संबंधातून गरोदर झालेल्या कुण्या कुमारिकेने मातेने हा प्रकार केला असावा या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, धारणी.